एकदम से इकट्ठे इतना स्टॉक लिमिट मत अभी किसानों के फल्ली आगे और गवर्नमेंट ने तेल पे जो विदेश जा रहा था फल्ली तेल वो बंद कर दिया। अब गवर्नमेंट वो करेंगे उसके लिए हमारे गाड़ी देखिए तब भाग रहे हैं गाड़ी देखिए तब भाग रहे हैं कितने सब चालू कर जा सरकार।
आन लिया तेलाचे भाव आहे तो 160 रुपये किलो, 260 रुपये किलो शेंगाचे भाव मागू राहिले 300 रुपये किलो, 3000 रुपये कुंटल शेंगा मागू राहा मा काय पुन्हा राहा मा शेतकऱ्याला बोला का शेतकऱ्याच्या म्हणतात सर्व 75 किलोच्या पाऊंडला 51 भाव देण्यात येईल असे व्यापाऱ्याचं म्हणणं आहे आणि त्याच्यानुसार कमी जर असले 70 तर 70 किलोला 100 रुपये कमी, 70 जर काउंट असेल तर त्याला 100 रुपये कमी असा 5000 रुपये भाव देण्यात येईल, पाऊंडनुसारच कमी कमी भाव देण्यात येईल 45 रुपये 3000 शेंग मागितली व्यापाऱ्यांनी धाराशीमध्ये 3000 शेंग मागितली जे 5000 शेंग सुरुवातीला 5000 घेतली नंतर माग धाराशी जर लांबली तिथं दुसऱ्या रियावर त्यांनी 3000 शेंग मागितली त्याच्यामुळे सर्व कष्टकार चिडले इथं आले यांनी मागणी केली की बाबा हे चुकीचं आहे याच्यानुसार सर्व पोलीस वगैरे बोलावले आणि व्यापाऱ्यांची शेतकरी कमी करून दिले आता योग्य भाव तुम्हाला आता कसा आहे योग्य भाव देतील का नाही हे आम्ही सांगू शकत नाही परंतु आता खियाला जाऊ तर आम्ही एक बोललो त्यांच्यासोबत तुमचा कर्मचारी त्या धाराशीमध्ये आम्हाला लागेल परमनंट तुमचा एक कर्मचारी आणि व्यापारी आणि एक पोलीसवाला सुद्धा ठेवा